हॅलो स्टुडंट काय मग लेसन कसे जात आहेत कसे आहेत तुम्हाला छान ना तुम्ही होमवर्क करताय ना पूर्ण नुसतेच व्हिडिओ पाहू नका होमवर्कही तुमच्या हाताखालून गेला पाहिजे चला तर मग आज आपण बारावा लेसन पाहूयात बोलावे कसे कसं बोलावं ते आपल्याला शिकायचं आहे या पाठातून टेलिफोनद्वारे कसे नम्रपणे बोलावे आणि तसेच बसमध्ये किंवा इतर ज्येष्ठ व्यक्तींजवळ म्हणजे म्हाताऱ्या माणसांजवळ कसं बोलायचं आहे हे या लेसनमधून तुम्हाला अभ्यासायचं आहे चला तर मग आपण सुरुवात करूयात पहा वाचा प्रसंग पहिला तुम्हाला दोन प्रसंग इथे दिलेले आहेत हा पहिला प्रसंग आपण अभ्यासत आहोत आणि थोड्या वेळाने आपण दुसरा प्रसंग पाहूयात प्रसंग पहिला एके दिवशी संजू फोन करतो तेवढ्या तिथे अंजू येते हा कोण आहे संजू आहे ही कोण आहे अंजू आहे हॅलो काका मी संजू बोलतोय हा काय म्हणतो हॅलो काका मी संजू बोलतो फोन ला ला फोन आता फोनवर बोलताना किती नम्रपणे बोलायला पाहिजे बघा अहो हा चुकीचा नंबर लागला आहे कोण म्हणतो संजू म्हणतो अहो हा चुकीचा नंबर लागला आहे संजू झटकन फोन ठेवतो आता संजूने फोन केलेला आहे ना मग समोरचा व्यक्ती संजूला सांगत आहे तुम्ही चुकीचा नंबर लावलेला आहे पण हे ऐकून संजू काय करतो झटकन फोन ठेवून देतो मग त्याने चांगलं केलं आहे का नाही ना कारण झटकन फोन न ठेवता आपण सॉरी चुकून लागला असं बोललं पाहिजे अंजू त्याला समजावून सांगते संजू तू चुकीचा नंबर लावला होतास त्यामुळे तू त्या व्यक्तीला मला माफ करा चुकून नंबर लागला असं नम्रपणे म्हणायला होतंस मोठ्या व्यक्तींजवळ एखादी चूक झाली तर आपण माफी मागायला हवे त्यांची जसं त्यांच्या हातातून आपल्यामुळे पिशवी पडली तर सॉरी काका चुकून पिशवी पडली असं म्हणायला हवे त्यांना पाय लागला तर नमस्कार करायला पाहिजे चुकून पाय लागला असं म्हटलं पाहिजे पण इथे काय केलेलं आहे संजूला फोन लावायचा आहे कोणाला तरी पण त्याने नंबर लागला तो दुसरीकडे गेला हे कोणी पाहिलं अंजूने पाहिलेलं आहे ना? मग ते समोरच्या व्यक्ती काय म्हणतंय अहो हा चुकीचा नंबर आहे हे ऐकून संजू घाबरला त्याने झटकन फोन ठेवून दिला मग अंजू त्याला समजावून सांगते संजू तू चुकीचा वागलास तू चुकीचा नंबर लावला होतास मग तू त्या व्यक्तीला स्वारी बोलायला होतास मला माफ करा चुकून नंबर लागला असं नम्रपणे सांगायला हवे मग तुमच्याकडूनसुद्धा असं एखादा झाला असेल तर तुम्ही त्याला स्वारी बोलायला पाहिजे हो ना मग करणार ना तुम्ही असा प्रयत्न मग मला सांगा संभाषण कोणात चालू होतं संजू आणि अंजू यांच्यामध्ये चालू होतं संजू फोनवर व्यक्तीला काय संबोधतो संजू फोनवर व्यक्तीला वाईट बोल वाईट वाट वाटतंय त्याला म्हणून तो झटकन फोन ठेवून देतोय चुकीचा फोन लागल्यावर संजू काय केला झटकन फोन ठेवून दिलेला आहे है।, है ना अंजू संजूला कशा प्रकारे समजवते अरे आपल्याकडून चुकीचा नंबर लागला तर आपण त्या व्यक्तीला स्वारी बोलायला पाहिजे माफ करा बोलायला हवे कळते मग तुम्हीसुद्धा असंच कोणालाही माफ करा बोलायला लाजायचं नाही चुकी झाली असेल तर स्वारी बोलायचं आहे हा पहिला संदेश आहे प्रसंग पहिला आहे आता प्रसंग दुसरा पाहूया प्रसंग दुसरा बसमध्ये खूप गर्दी होती शेजारी एक आजी उभी आहेत दिनेश एका जागेवर बसला आहे आता दिनेश हा दिनेश आहे हां बसमध्ये चढला होता बसमध्ये खूप गर्दी होती पण ही आजी येऊन दिनेशच्या बाजूला उभी राहिली होती दिनेशने हे पाहिलं होतं है ना आजी उभे आहेत ते दिनेशने काय केलं जागेवर बसला होता ना एका जागेवर बसला होता त्याला आजी उभ्या दिसल्या दिसताच तो आपल्या जागेवरून उठतो आजी तुम्ही या जागेवर बसा दिनूला आजीची दया आली तो जागेवरून उठला आपण तरुण आहोत आपण आजी या म्हातारे आहेत आपण त्यांना बसायला दिलं पाहिजे या आशेने दिनू पटकन उठला आणि आजीला सांगितलं या जागेवर तुम्ही बसा म्हणजे दिनूने आजीला मदत केली की नाही तुम्ही सुद्धा अशी म्हाताऱ्या माणसांना मदत करता का त्यांना रस्ता क्रॉस करायला त्यांची पिशवी घ्यायला त्यांना वजन उचलायला मदत केली पाहिजे तर ते आपल्याला छान असा आशीर्वाद देतात असंच दिनूने केलेलं आहे दिनूचं कौतुक मग ती आजी कशी करते बघा आजी दिनेशच्या जागेवर बसतात बघा इथं बसली आहे दिनेश इथं बसला होता इथे आता आजी बसलेले आहेत किती गुणी मुलगा आहेस तू जर आपण म्हाताऱ्या माणसांना मदत केली तर ते आपलं कौतुक करतात मग आजीनेही दिनेशचं कौतुक केलं कशाने केलं गुणी हा शब्द वापरून कळतंय आजी वृद्ध व्यक्तींना बस रेल्वेमध्ये बसण्यासाठी जागा देणे हे सर्वांचंच कर्तव्य आहे दिनू काय म्हणतो की बसमध्ये रेल्वेमध्ये म्हाताऱ्या व्यक्तींना म्हणजेच वृद्ध व्यक्तींना बसण्यासाठी जागा देणे हे आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे आजी दिनेशकडे कौतुकाने पाहतच राहिल्या मग आजीला दिनेशचं आणखी कौतुक वाटलं की एवढा छोटा आहे पण त्याला किती ज्ञान त्याने देऊन गेलेलं आहे कळतंय मग दिनेशच्या अगदी शेजारी कोण उभ्या होत्या दिनेशच्या अगदी शेजारी आजी उभ्या होत्या दिनेश आपल्या जागेवरून का उठला आजी उभ्या असलेल्या त्याने पाहिलेल्या आहेत आणि ते पाहताच तो आपल्या जागेवरून उठलेला आहे आजीने दिनेशचे कौतुक कोणत्या शब्दात केलंय किती गुणी मुलगा आहे या शब्दामध्ये कौतुक केलेलं आहे दिनेशच्या मते सर्वांचं कर्तव्य काय आहे दिनेशच्या मते रेल्वे बसमध्ये बसण्यासाठी वृद्ध व्यक्तींना जागा देणे हे सर्वांचंच कर्तव्य आहे हो ना आजी दिनेशकडे कशा पाहत राहिल्या आजी दिनेशकडे कौतुकाने पाहत राहिल्या आता तुम्हाला काय करायचं आहे हे सगळे प्रसंग नोटबुकवर लिहायचे आहेत छान अक्षरामध्ये लिहायचे आहेत मी तुम्हाला प्रश्नांचा फोटो देईन तुम्ही नोटबुकवर लिहायचे आहेत पण त्याच्या आधी तुम्हाला हे सगळं प्रसंग दोन्ही प्रसंग नोटबुकवर लिहायचे आहेत थँक्यू बाय बाय